कैम्प एक वरची सकाळ, कैम्प दोनला शिफ्ट होण्याच्या हालचाली। त्या दिशेनं चालायला सुरुवात। काही अंतर चालल्यावर वीज कडाडल्यासारखा आवाज। रणजीत कॅमेरा काढ, अशी परेशची हाक। समोर बर्फाचे लोट। त्यापासून काही मीटर अंतरावर असणारे आम्ही सुन्न। अर्धा तास आधी निघालो असतो तर आम्हीही या बर्फाच्या लाटेमध्ये सापडलो असतो। असा कुठला खजिना शोधायला आम्ही गेलो होतो की आमच्यावर कोणी बक्षीस लावलं होतं? असे जीव धोक्यात घालून पुन्हा पुन्हा का येतो इथं? या प्रश्नांची उत्तरं आम्हीही शोधायला लागतो आणि त्यातूनच आमच्या नव्या मोहिमेचा जन्म होतो, जॉन ली। शिवलिंग, त्यानंतर श्रीकंठ आणि फ्रेंडशिपची विंटर एक्सपिडिशन ही सरधोपट मोहिमांची आखणी नाही तर आमचे निश्चित जाणीवपूर्वक प्रयत्न आहेत आपल्याच कर्तृत्वाची क्षितिज विस्तारण्याचे। जॉनली मोहीम त्यामधला पुढचा टप्पा। जॉनली हे ऐकून माहीत असलेलं, NIM कोर्समध्ये सतत दिसणारं पण फारसं कुणीच न फिरकलेलं अवघड अनवट शिखर। उंची 21,885 फूट। लक्ष ठरताच आम्ही त्याच्या इतिहासात शिरलो। 1966 दरम्यान डोन स्कूलच्या मोहिमा इथं गेल्या होत्या। 1977 मध्ये लेफ्टनंट कर्नल खुल्लर यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झालेली मोहीम। 1994 मधली ITBP मोहीम। 2000 नंतर ब्रिटिश आणि जपानी मोहिमा। परंतु या साऱ्यांच्या रिपोर्ट्समधून ठोस काहीच हाती लागलं नाही। अखेर आम्ही कंटूर मॅप्सचा आधार घेतला, त्यावरून कुठे आणि किती कॅम्प लावायचे याची आखणी केली। सुमारे 6 महिने सर्व प्रकारची तयारी चालू होती। दिनांक 15 मे 2009। दैनिक सकाळच्या पुणे आवृत्तीचे संपादक सुरेशचंद्र पाध्ये यांच्या उपस्थितीमध्ये शुभेच्छा घेऊन आम्ही पुण्याहून निघालो। आमची टीम 7 जणांची होती। परेश नाईक, मोहिमेचा नेता, हिमालयातली तिसरी मोहीम। महेश काळभोर, उपनेता, हिमालयामधली तिसरी मोहीम। अविनाश कांदेकर, हिमालयामधली चौथी मोहीम। टेकराज अधिकारी, हिमालयातली 6वी मोहीम। भूषण हर्षे, हिमालयातली पहिली मोहीम। रणजित शिंदे, हिमालयातली पहिली मोहीम। आणि हर्षद राव, हिमालयातली पहिली मोहीम। दिनांक 17 मे, आम्ही उत्तरकाशीमध्ये पोहोचलो। इथे NIM सी नोरबू यांचं मार्गदर्शन घेतलं। दिनांक 20 मे, सामानाची जुळवाजुळव करून उत्तरकाशीहून 50 किलोमीटर अंतरावरच्या डाबरानी या गावापासून चालायला सुरुवात केली। लोडगड नदीच्या काठानं घनदाट जंगलामधून 22 पोर्टरसह आमचा प्रवास सुरू झाला। जॉनली हे तसं अत्यंत दुर्गम शिखर, क्रिवायसेस म्हणजे हिमभेगांनी व्यापलेला मार्ग। ॲव्हलॉन्चचा धोका यामुळे चढाईस खडतर। गिर्यारोहकांचा फारसा राबता नसल्यानं कॅम्प कुठं लावायचा याच्या जागा निश्चित नाही। म्हणूनच आमच्या टीमपैकी भूषण हर्षेनं या मार्गाची पूर्वपाहणी केली होती।
अन्यथा इथं भरकटण्याचाच धोका जास्त. बेस कॅम्पच्या मार्गावरचा आमचा पहिला मुक्काम. इथून घडणारं बंदरपूछ, कालानाग या शिखराचं दर्शन. दुसऱ्या दिवशी पुन्हा चालायला सुरुवात. हा दुसरा मुक्काम. जॉनलीच्या बेस कॅम्प पर्यंत पोहोचणं ही देखील छोटी मोहीमच म्हणायला हवी. हा तिसरा मुक्काम. खराब हवामानाला सुरुवात. दिनांक 25 मे. अखेर 6व्या दिवशी आम्ही बेस कॅम्प लावला. दुसऱ्याच दिवशी ABC म्हणजे ऍडव्हान्स्ड बेस कॅम्पच्या दिशेनं सामान हलवायला सुरुवात केली. मागे बेस कॅम्प दिसतोय आणि पुढे जॉनली ग्लेशियर. इथून झालेलं जॉनलीचं पहिलं दर्शन. दिनांक 27 मे. आम्ही ABC लावला. उंची 15,000 फूट. आता कॅम्प 1च्या दिशेनं चालायला सुरुवात केली. दिनांक 29 मे. आम्ही कॅम्प 1 लावला. रोज दुपारनंतर स्नोफॉल अगदी ठरलेला. या वातावरणामध्ये दिसणारा कॅम्प 1, आजूबाजूची शिखरं आणि तंबू मधून दिसणारा जॉनली. दिनांक 1 जून. आम्ही कॅम्प 2 शिफ्ट होण्याच्या तयारीत. यातला सुरुवातीचा मार्ग संमिश्र म्हणजे खडकाळ आणि बर्फाळ. याच मार्गावर पुढे ॲव्हलॉन्चचा धोका होता. आम्ही मार्गक्रमण करत होतो. एवढ्यात वीज कडाडल्यासारखा आवाज झाला. समोरच्या शिखरावरून बर्फाचे लोटच्या लोट कोसळत होते. एवढा मोठा ॲव्हलॉन्च आमच्यापैकी प्रत्येकानं पहिल्यांदाच पाहिला. सुदैवानं आम्ही बचावलो. पण पुढचा मार्ग त्याच भागातून होता. आम्ही निर्धारानं निघालो. प्रत्येकाच्या मनावर दडपण होतं. थोड्याच वेळात ॲव्हलॉन्चच्या जागी पोचलो. छोटे मोठे बर्फाचे टणक गोळे इतस्तथा विखुरलेले होते. भीतीचं सावट आणखी गडद झालं. पुढचा मार्ग बराचसा सपाट होता, परंतु आजूबाजूला खुल्या हिमभेगा आव असून उभ्या होत्या. दिनांक 1 जून. आम्ही कॅम्प 2 लावला. उंची 16,830 फूट. आता समिट कॅम्पच्या दिशेनं चढाई. पण हा मार्ग म्हणजे अडथळ्यांची शर्यत तशी हिमबेघांची शर्यत असा होता. पावला गणिक धोका पसरलेला होता. ही तर सुरुवात होती आणि पुढचं चित्र तर अधिक भयावह होतं. लांबून दिसणारं हिमभेगांचं दृश्य जवळ जाताच अधिक उग्र होणारं एव्हरेस्टच्या हुंबू आईसफॉलची आठवण करून देणार. या हिमभेगांशी झुंजणं कसोटीचं आणि जिकिरीचं होतं. इथं आम्हाला पासांग आणि गॅल्बो या दोन्ही शेर्पांचा अनुभव कामी आला. तसंच आमच्यापैकी रणजीत, भूषण आणि टेकराज यांनीही बराच रूट ओपन केला हे महत्वाचं. गेल्या काही मोहिमांमध्ये आम्ही हा प्रयत्न जाणीवपूर्वक करतो आहोत. या मोहिमेमध्ये 70% रूट आम्ही ओपन केला. हिमभेगांचं क्षेत्र संपून समिट कॅम्पला पोचलो. दिनांक 3 जून. उंची 19,000 फूट.
समिट कॅम्प लावला त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यामागची भिंत कोसळली. समिट कॅम्पवरून दिसणारं हे जॉन लीचं रूप. इथून समिट 2800 फुटांवर. या मार्गावर भूषण, टेकराज, रणजीत जाऊन आले. आवश्यक त्या ठिकाणी रोप फिक्स करून आले. आता थेट समिटसाठी निघायचं ठरलं. दिनांक 4 जून. रात्री 11:30 आम्ही समिट कॅम्पहून निघालो. दुसऱ्या दिवशी दुपारच्या आत समिट करण्याचं आमचं उद्दिष्ट होतं. सकाळपर्यंत आम्ही 21,200 फुटापर्यंत मजल मारली. ही सगळी चढाई 75° कोनातली होती. थोडासा सपाट भाग लागल्यावर जरा हायसं वाटलं, पण समोर 120 फुटांची आईस वॉल होती आणि त्याच्यावर नॉर्थ समिट. निळ्याशार टणक बर्फाच्या या भिंतीचा मार्ग टिपटो क्लाइंबिंग या तंत्राचा वापर करत गॅल्बो शेर्पानं काढला. आईस वॉल पार करून आम्ही नॉर्थ समिटवर पोहोचलो. आता इथून कॅम्प 1 दिसतोय, तसंच समिट कॅम्पही. आजूबाजूच्या पर्वतरांगाही लख दिसतायत. केदारनाथ, केदारडोंब, हलाई सागर, भृगुपंथ, मंदा, गंगोत्री शिखर समूह आणि श्रीकंठ. आता साऊथ समिट, म्हणजेच मुख्य समिटच्या दिशेनं आम्ही निघालो. टेकराज गॅल्बोच्या साथीनं रूट ओपन करत होता. भणाणतं वारं, हिमभेगांचा परिसर, यातून आमचं मार्गक्रमण चालू होतं. आमच्या चढाईला आता 12 तास होत आले. अंगातले त्राण नाहीसे होत आलेले, पण समोर समिट दिसत होतं. आता फक्त काही पावलं. दिनांक 5 जून 2009. दुपारी 11:30 आम्ही शिखर माथ्यावर पोहोचलो. 7 पैकी 6 जणांचं समिट झालं. सारा शिणवटा गळून पडला. अंगात वेगळाच उत्साह संचारला. आजूबाजूची सारी शिखरं जणू आमच्या अभिनंदनासाठी उभी ठाकली होती. शिखर माथ्यावरून दिसणारा हाच तो विहंगम हिमालय, जगातली सर्वात तरुण, सर्वात उंच पर्वतरांग, देवदेवतांचं वास्तव्य असणारी, आम्हाला भुरळ पाडणारी, इथे खेचून आणणारी. म्हणूनच आम्ही इथे येतो, मोहिमेतून परततो. शरीरानं कुठेही असलो तरी मनानं मात्र इथंच असतो.